नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये। तर मग चला सुरुवात करूयात। आरोही, अगं काय करतेस? मी तुला केव्हाची आवाज देते? सुमित्रा आपल्या साडीचा पदर सांभाळत म्हणाल्या। हां आई, काय काम होतं का? आरोही तिची साडी सावरत जिन्यातून खाली येत होती। आरोही, ते काकूचं काम नंतर कर, आधी इकडे ये। तन्वी तिच्या रूमच्या बाहेर येऊन आरोहीला मोठ्यानं आवाज देत म्हणाली। आरोही, ताई ते हार आणि फुलांची पिशवी कुठं ठेवली आहे? तेजस दादांनी मागितली, काशीराम गडबडीत म्हणाला। काशीराम दादा, ती बघा तिकडे, त्या पिशवीमध्ये हार आणि इतर गोष्टी आहेत। तनू 2 मिनिटं थांबालेच। आरोही वरती तन्वीच्या रूमकडे पाहत म्हणाली। हां आई, आता सांगा काय काम होतं ते? ती सुमित्रांच्या जवळ येत म्हणाली। अगं ते आधीच तन्वीचं काय काम आहे ते बघ बरं, त्यानंतर माझ्या कपाटात दागिन्यांची पिशवी आहे ती घेऊन या, त्या इतर सामानाची बांधाबांध करत म्हणाल्या। सुमित्रा, अगं झालं का तुमचं? चला आवरा लवकर, बाहेर ड्रायव्हर गाडी काढून उभा आहे, श्रीधरराव गडबडीमध्ये आत येत म्हणाले। आरोही आधी तन्वीकडे तिच्या रूममध्ये आली। काय ग तनू, काय काम होतं? हे बघ ना, त्या पार्लरवालीनं साडीची पिन नीट केली नाही, ती आधी नीट करून दे। आरू, माझं काय होईल? दिवसभर हे हेवी कपडे आणि हे दागिने सांभाळायचं मला आता खूप टेन्शन आलंय ग, तन्वी तोंड कसनुसं करत म्हणाली। शादी का लड्डू खाना है ना, तो ये सब तो सहना ही पडेगा बेबी, आरोही तिची पिन नीट करून देत तिची मस्करी करत म्हणाली। तुला तर माझी मजा पाहायला बरंच वाटत असेल ना, तन्वी टेन्शनमध्ये येऊन समोर आरशात पाहत म्हणाली। तनू बाळा, टेन्शन नको घेऊस, सर्व ठीक होईल। तनू, आज तू खूप गोड दिसतेस, आरोही भरल्या नेत्रांनी पाठीमागून तिच्या दोन्ही खांद्यांना पकडून म्हणाली। बरं, आता तुला कम्फर्टेबल वाटतंय ना? आरोहीनं तिचं पिन नीट लावून देत तिला विचारलं। हो, तन्वी म्हणाली। तनू अगं हस ना जरा, आज तुझं लग्न आहे, आरोही हसून म्हणाली। आरू, अगं सर्व मनासारखं होतंय तरीही माहीत नाही कसली हुरहुर लागली मनाला, तन्वी भाऊक होऊन म्हणाली। तनू बाळा, टेन्शन नको घेऊस, अगं थोडं नर्वस व्हायला होतं पण ते सर्व विसरून लग्न एन्जॉय कर, आरोही तिला समजावत म्हणाली। तन्वी, अगं झालं का तुझं? चल ना पटकन, तिच्या मैत्रिणी आत येत म्हणाल्या। बरं तनू, मी जाते आता, मला बरेच कामं आहेत, आरोहीने म्हणाली। ओके जा। बरं, काय सांगितलं होतं आईंनी? आरोही मनातच विचार करत तन्वीच्या रूममधून बाहेर पडली। हां, दागिन्यांची बॅग। आरोही सुमित्रांच्या रूमच्या दिशेनं निघाली की तेवढ्यात अचानक तिला काही कळायच्या आत कोणीतरी तिचा हात पकडून त्यांच्या रूममध्ये तिला खेचलं आणि लगालग दरवाजा देखील बंद झाला। हे सर्व इतक्या पटकन झालं की तिला विचार करायलाही वेळ मिळाला नाही। आता ती भीतीनं डोळे मिटून उभी होती की तेवढ्यात तिला चेहऱ्यावरती फुंकर मारल्याची जाणीव झाली। तसे तिनं अलगद डोळे उघडले। प्रशांत, तू आहेस होय, मी किती घाबरले होते, ती त्याच्या छातीवर मारत म्हणाली। अगं थांब थांब, आपल्या रूममध्ये दुसरं कोणी येणार आहे का? तो तिचे दोन्ही हात पकडून गालात हसत डोळे मिचकावत म्हणाला। अरे पण तू तर हॉलवरती जायला निघून गेला होतास ना? हो गेलो होतो, पण तुझी खूप आठवण आली म्हणून परत आलो, तो तिला जवळ घेत म्हणाला। गप्प बस, काहीतरी काय, म्हणे आठवण येत होती, ती त्याला दूर लोटत म्हणाली। आरू, दिस इज नॉट फेअर, गेल्या 15 दिवसात तू या लग्नाच्या गडबडीत माझ्याकडे पाहिलंही नाहीस, तो तिच्या कमरेला हात घालून जवळ घेत म्हणाला। मग आतापर्यंत मला समजून घेतलंस ना, तसं आजचा एक दिवस पण समजून घे ना, ती मिश्किलपणे हसत म्हणाली। नो 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 नो, त्यानं तिच्या मानेमध्ये तोंड खुपसलं, तसा तिच्या अंगावरती शहारा आला। पशु, प्लीज सोड ना, अरे अजून खूप कामं आहेत, ती श्वास रोखून म्हणाली आणि तो मात्र बेधुंद होऊन तिच्या मानेवर गळ्यावर किस करत होता। त्याच्या स्पर्शानं ती देखील धुंद होत होती। प्रशांत, बास ना आता, चल सगळे हॉलवरती जायला निघालेत आणि तू आज असं वेड्यासारखं का करतोयस, ती औंढा गिळत पटकन त्याच्यापासून बाजूला होत म्हणाली।
पुन्हा तिचा हात पकडून त्यानं तिला जवळ खेचलं. पशु सोड ना, ती त्याला विनवणी करत म्हणाली. मग तू आधी एक किस दे. त्यानं मिश्किलपणे हसून तिला डोळा मारला. प्रशांत, दिवसेंदिवस तुझा हा आगाऊपणा खूपच वाढलाय बरं का, ती डोळे मोठे करून म्हणाली. आगाऊपणा म्हणजे काय असतं ते पाहायचंय का तुला, तो म्हणाला. गप्प बस, मला जाऊ दे, सोड माझा हात, ती त्याच्या हातातून स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत घेत म्हणाली. घे सोडवून बघ जमतंय का, तो हाताची पकड अजून घट्ट करत प्रेमानं तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. पशुवारे सोड ना, ती त्याच्या हाताच्या पकडीतून स्वतःचा हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत म्हणाली. दे ना मग, लगेच सोडतो, तो दुसऱ्या हातानं तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट मागे सारत रोमॅन्टिक अंदाजामध्ये म्हणाला. कर कर एकदाच तुझ्या मनासारखं, ती वैतागून डोळे मिटून घेत म्हणाली. त्यानं तिच्या कमरेला हात घालून तिला जवळ खेचला आणि क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिला. ती डोळे मिटून उभी होती आणि तिच्या चेहऱ्यावर येणारे ते क्यूटसे एक्सप्रेशन्स पाहून तो गालातच हसत होता. ओके, तुझा हा टाइम आउट झाला, आता जाते मी, असं म्हणत ती पटकन बाहेर पळून गेली. आरू, त्यानं पाठीमागून आवाज दिला तसं तिनं एक वेळ पाठीमागे वळून त्याला ठेंगा दाखवत ती पुढे पळून गेली. तो केसातून हात फिरवत तिच्याकडे पाहत हसत खाली निघून आला. आई, तुम्ही म्हणजे तुम्ही कधी आलात, ती अचानक समोर सुमित्रांना पाहून गडबडली. तुमच्याच रूममध्ये तुझा हात खेचून तुला कोणीतरी आत ओढलं ना, तेव्हाच मी तुझ्या पाठीमागून येत होते, सुमित्रा तिच्याकडे पाहून खट्याळपणे हसत म्हणाल्या. आरू, तुम्हा दोघांना असं एकमेकांच्या प्रेमात बुडालेलं पाहून मला खरंच खूप बरं वाटतं, असेच खुश राहा, त्या तिच्या हनवटीला पकडून तिच्या डोळ्यात पाहत म्हणाल्या. तशी तिनं पुन्हा लाजून मान खाली घातली. बर चल, आता सगळे हॉलवर जायला निघालेत, सुमित्रा म्हणाल्या. आई, आत्यांचा मूड ठीक आहे का, आरोही काळजीनं म्हणाली. हो ग, यांनी आणि दादासाहेबांनी त्यांना कसं बसं समजावलंय, पण त्या अजूनही नाराजच आहेत असं वाटतंय. आई, मला पण खूप टेन्शन आलंय, प्रशांतनं तर प्लॅन केलाय पण माहीत नाही, मला तरीही खूप भीती वाटते, त्याच्या प्लॅनप्रमाणे सगळं नीट झालं नाही तर. आरू, तू नको काळजी करूस, होईल सगळं ठीक. आणि तो मुलगा आला की, त्यापुढे बोलतच होत्या की तेवढ्यात सविताताईंचा आवाज कानावर आला. सुमित्रा, अगं या लवकर, दोघी सासू सुना कधी नव्हे ते आजच भेटल्यागत काय गप्पा मारत बसलाय, सविताताईंनी आवाज दिला तशा दोघी पण भरभर पाऊल उचलत घाईमध्ये खाली आल्या. तन्वी आणि तिच्या मैत्रिणी फुलांनी डेकोरेट केलेल्या गाडीत बसल्या होत्या. ऋत्विक पण दुसऱ्या फुलांनी सजवलेल्या गाडीमध्ये जाऊन बसला. आज सर देशमुखांच्या घरामध्ये दोन लग्न आहेत, एक म्हणजे तन्वी आणि नीलचं आणि दुसरं म्हणजेच ऋत्विकचं. ते कोणाशी होत आहे ते आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत, परंतु बहुतेक आत्यांना हे लग्न मान्य नाही, मगाशी आरोहीच्या आणि सुमित्रांच्या बोलण्यावरनं आपल्याला तसं जाणवलंच आहे. तर कोण आहे ती मुलगी, पाहूयात पुढच्या भागामध्ये. तर मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला? स्टोरी थोडी गॅप घेऊन सुरू झाली आहे, पण काही हरकत नाही, नक्कीच यामध्ये तुम्हाला पुढे अजूनच मजा येणार आहे. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.